तर बातमी आहे सांगली लोकसभा संदर्भातली. उद्याच्या निकालाबाबत धाकधूक अजिबात नाही असं विशाल पाटलांनी म्हटलंय. निवडणूक माझ्या हातात नाही, ती जनतेनं हातात घेतली. उद्याच्या निकालावर विशाल पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ही निवडणूक मी स्थानिक मुद्द्यांना समोर ठेवून लढलो असल्याचं विशाल पाटलांनी म्हटलंय. विजयी झालो तर विजयाचं श्रेय हे पूर्णतः जनतेला जाईल असं विशाल पाटलांचं म्हणणं आहे. विशाल पाटील आपल्यासोबत आहेत. उद्या निकाल आहे. दादा मला सांगा, उद्या निकाल आहे, धाकधूक वाढलेले आहे का? काय मनात विचार आहे? नाही, धाकधूक थोडी वाढलेलं नाही आहे. धाकधूक होती ती निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच होती. काय करावं, जनतेची मागणी आहे, उभारलं पाहिजे, उभारायचं का? एकदा अर्ज भरायचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक ही माझ्या हातात राहिलेली नाही, लोकांनी हातात घेतली होती. लोकांनी उचलून धरलं, लोकांनी फिरवलं, लोकांनी जनतेपर्यंत माझा निरोप पोचवला, माझे चिन्ह पोचवले, चिन्ह नवीन होतं, नाव मतदारात खाली होतं, या सगळ्या अडचणींवर मात हे जनतेने केली. एक्झिट पोल असेल किंवा जनमताचा कौल असेल तुमच्या बाजूनं लागलेला आहे. मग संजय राऊत मात्र म्हणतात सांगलीच्या निकालावर मी नंतर बोलेन आणि सांगलीचा निकाल चंद्रकांत पाटीलच. अजूनही त्यांना विश्वासाची खात्री वाटते, काय सांगाल? नाही, स्वाभाविक आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवाराबद्दल आशावादी असणंही हे स्वाभाविक आहे, त्यात काही चुकीचं नाही. कदाचित त्यांना आधीपासून त्यांच्या उमेदवाराबद्दल एक पॉझिटिव्ह वाईब आला असेल आणि म्हणून त्यांना त्यांनी तिकीट दिलं आणि म्हणून त्यांच्या मागे त्यांनी आजही उभे राहतात, त्यात काही चुकीचं नाही आहे. पण जनतेनं वेगळा विचार केला होता. महाविकास आघाडीच्या विचाराचा खरा उमेदवार विशाल पाटील आहे हे जनतेने ओळखलं आणि मतदान ह्या ठिकाणी भाजपविरोधी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार मला पकडून मतदान झालेलं आहे. कॅमेरामन सुजीतसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली.